अरे वा, आज परीक्षा दिसते तुझी, नाहीतर देवघरात देवांना मस्का लावायला आला नसतस तू। आई, मी मधुकडे जाऊन राहायचा निर्णय घेतला। माझा इथं अभ्यास होणार नाही, इथं माझा जीव गुदमरतोय। ज्याचा स्वतःच्या घरात जीव गुदमरतो त्याची जगात कुठेही तीच अवस्था होती सुधीर। पण हे घर आधी मला स्वतःच वाटलं पाहिजे ना। हे घर आधी तुझंच होत आणि पुढेही तुझंच राहणार आहे, ही फिलॉसॉफी झाली, पण प्रॅक्टिकल काही वेगळंच आहे। तुला काय म्हणायचं सुधीर? आई, मी घर सोडून जायचा निर्णय घेतला। निर्णय घेणं इतका तू मोठा झालास हे लक्षातच आलं नव्हतं माझ्या। जा सुधीर जा, इतकी वर्ष मी नवऱ्याशिवाय काढली, आता मुलांशिवाय काढेन। आभा, तूही जा तुझ्या मैत्रिणींकडे राहायला। मी ना नवऱ्याला सोडू शकत ना मुलांना। काय म्हणताय काय शोभा आंटी तुम्ही? अहो खरं तेच सांगते मी मिस्टर पोंक्षे, युअर शपथ। अहो तो जेल मधनं सुटून आलाय तो माणूस संग्राम देसाई, त्याने स्वतःच्या माउथने टेललं मला। म्हणजे ते मस्कत वगैरे ते सगळं हवाच म्हणायची? अहो ते सगळं आपल्या तोंडावर फेकायला। अहो ही एकटी बाई, नवरा परदेशात, म्हणून मी किती मदत करायचो त्यांना। कुठं भाजी आणून दे, कुठं टेलिफोनची इलेक्ट्रिकची बिल भर, कुठं दळण आणून दे। नाही म्हणजे शेजार धर्म म्हणून आम्ही सगळं करायचो। अहो पोंचे, धर्माचा असेल तर तो शेजार, हे तर अधर्मी निघाले। तर काय हो, असला कोणी शेजारी म्हणजे आपल्या जीवाला घोरच नाही का? नाही नाही, तसे ते खूप हँडसम आहेत आणि टॉकटॉक ते इतके स्वीट। ओ नो स्वीट, अहो हे गुन्हेगार पक्के गोड बोलत असतात, आता टॉकतील पण कधी गरळ ओकतील काही सांगता येत नाही। मला काय वाटत कि या गोष्टीवर आपण पक्का बंदोबस्त करायला हवा। अहो आपण काय करणार हे तरी नक्की सांगा ना। अहो सोसायटीच्या मीटिंग मध्ये मांडू। हो करेक्ट करेक्ट पोंक्षे, आता सोसायटीनेच काहीतरी ढुगलं पाहिजे, आय मीन केलं पाहिजे। हो या माणसाला बघितलाच पाहिजे। मिस्टर संग्राम देसाई, आपले सर्टिफिकेट सर उत्तम आहे, पण आपल्याला अकाउंट्स मध्ये काही अनुभव आहे की नाही? आहे ना सर। अच्छा व्हेरी गुड, बर पगाराची काय अपेक्षा आपल्याला? मी काय सांगणार सर, तुम्ही जे द्याल ते मला मान्य आहे। नाही पूर्वीच्या नोकरीत किती मिळत होते आपल्याला? पूर्वीच्या म्हणजे सर खरं सांगायचं सध्या मी बेकार आहे। याआधी मी एका कॉपरेटिव्ह बँकेत काम करत होतो कॅशियर म्हणून। बँकेत? होय सर। मग ती नोकरी का सोडली? सर इतकी चांगली नोकरी कोण सोडेल सर, नोकरी सुटली म्हणजे? मी नाही समजलो सर, माझ्या आयुष्यात एक अपघात घडला आणि ती नोकरी सुटली। अच्छा 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 अच्छा, म्हणजे आपला ऍक्सिडेंट झाला होता का? नाही सर, सर माझ्या हातून खून झाला होता। खून? मला जन्मठेप झाली आणि नोकरी केली, पण सर
जेल मध्ये अकाउंट मीच बघत होतो, त्यामुळे प्रॅक्टिस राहिली. सांगा सर, मी ऍप्लिकेशन कधी देऊ? आउट, गेट आउट फर्स्ट. एका खुन्याला कॅशियरची नोकरी द्यायला मला मूर्ख समजला तुम्ही? पण सर, माझं ऐकून तरी घ्या. एक क्षणभरी इथे तुम्ही थांबू नका. गेट आउट फर्स्ट. पहिल्यांदा तुम्ही कुठे होतात? जेल मध्ये. काय जेल मध्ये? अरे चोरा, पिंजऱ्यात उडून आलाय बघा. आता मला जागा, याला उडता येईल का? मग मांजर कुत्री मागला लागेल जागा. अरे सारा आयुष्य गेलं पिंजऱ्यात तुझ. अरे लपाडा, तुला कसं उडता येईल रे? हॅलो किरण, काय रे विसरलास आम्हाला? बिझी असतोस मला माहितीये सगळं. तुला माहितीये काल आई सुद्धा विचारत होती. बरं ते जाऊ दे, आज काय करणार आहेस तू? म्हणजे उजीच्या कार्यक्रमाला येणार नाहीस तू? हो मी जाणार आहे. नाहीच जमणार तुला? ठीक आहे, बाय. काय कोकरू, कुठे जायचा प्रोग्राम आहे? नाही, म्हणजे आमच्या ग्रुप मधली मैत्रीण आहे ना उज्ज्वला, तिच्या डान्सचा प्रोग्राम आहे आज. गुड गुड गुड, प्रोग्राम म्हणजे जायलाच हवं. आणि तू गाणं शिकत होतीस म्हणून ऐकलं, मध्येच का सोडलंस? म्हणजे तुझी आई सांगत होती बरं का? नाही, म्हणजे सगळंच कसं जमेल ना, क्लास कॉलेज. हा ते बरोबर. नाही, सुट्टीत जायचं, सुट्टीत शिकायचं. ते जाऊ दे, तुझी तयारी किती आहे? म्हणजे मला गाणं कधी म्हणून दाखवणार? हो दाखवीन की, पण आता जरा. आता कोण सांगतोय तुला? आता नाही सांगत आहे तुला, आता तुला प्रोग्रामला जायचंय ना, नंतर केव्हा तरी म्हणून दाखव, चालेल? अगं उठलीस का? बस ना. अगं उज्ज्वलाच्या कार्यक्रमाला जायचंय ना, मी जाईकडे चालली, तिथून आम्ही मिळूनच जाऊ. अगं वेडे, मग त्यानं इथे नाही का बोलवायचं? उलट कशाला जायला हवं? नाही ग, आमचं ठरलंय आधी तसं. बाय. हुशार आहे मुलगी, हुशार आहे.
मैत्रिणींना इकडे बोलवलं नाही, इकडे आले असत्या तर त्यांनी विचारलं असतं ना हा कोण, ओळख काय करून देणार, ही खरेदीची अडचण म्हणून नाही बोलवलं मैत्रिणींना. तुम्ही खर तर जेलचं उगीच सांगितलं मुलांना, केवढं लावून घेतले त्यांनी मनाला. तू पण कमाल करतेस मानसी, कधीतरी त्यांना सांगण्याची गरजच होती आणि मी मस्कतला असल्याचं चित्र त्यांच्या समोर कशाला उभं केलंस. असं कसं म्हणता मुलांना, मी तुमच्याबद्दल काय सांगितलं असतं, त्यांनी काय विचार केला असता, समाजात आम्ही कसे वावरलो असतो. मुलांसाठी मी ते शहर सोडलं आणि आम्ही या गावी आलो. मागचा भूतकाळ विसरला तेवढा एकच उपाय होता, मी तुम्हाला जेलमध्ये भेटायला यायचे, हे सुद्धा मी कधी सांगितलं नाही मुलांना. मी समजू शकतो, माझ्या मागे संसार चालवणं किती कठीण होत कळतंय मला, हे फक्त तू म्हणूनच केलंस. मानसी मला तुझं कौतुक वाटत कि तू हा तुझा संसार छान फुलवलास. मी संसार फुलवला नाही, तुमच्या मागे जपला. माझा संसार म्हणायला असा कितीचा संसार केला मी. मी जेलमध्ये गेलो तेव्हा आबा नुकतीच चालायला शिकली होती, एखादं वावटळ यावं आणि बांधायला घेतलेलं घर उद्धवत व्हावं असं काहीतरी झालं का आपल्या आयुष्यात, तसंच काहीतरी झालं का मानसी, कोणी कोणी म्हणून आपल्या मदतीला आलं नाही, सगळे मित्र नातेवाईक हा खुनी आहे, हा खुनी आहे म्हणून सगळ्यांनी माझ्याकडे बोट दाखवलं. जेलमध्ये ना मी सारखा हात विचार करायचो, मला हात प्रश्न पडायचा, चांगली बायको आहे, मुलं आहेत, सोन्यासारखा संसार आहे, चांगली नोकरी आहे, याच्यावर लात मारून मला काय गुन्हेगार व्हायचं होतं, मला कुणी व्हायचं होतं काय ग, मला कुणी व्हायचं होतं काय ग. तुम्ही खुनी नाही आहे पण हे फक्त मीच सांगू शकते की तुम्ही खुनी नाही आहे, तुम्ही खुनी नाही आहे. तुझे बाबा खुनी आहेत आणि हे मी नाही सगळे म्हणतात. बर मग आम्ही तर नाही ना, तू काय करायचं ठरवलंयस किरण? काय ठरवणार, चेन्नईला माझ्या काकांचा मोठा शिपिंग बिझनेस आहे, इथं 5-10 हजाराची नोकरी करण्यापेक्षा तिथे गेलेलं केव्हाही चांगलं, त्यांना ना मूल ना बाळ, पुढे मागे ते मला पार्टनरही करून घेतील. कसं आहे शेवटी पैसा महत्वाचा बघ सुदीन. हे सगळं आभाला सांगितलंस? नाही नाही, म्हणजे आमची काही भेटच झालेली नाही. तू तिला टाळतोयस किरण? का, कारण काय? माझे बाबा घरी आल्यापासून तू घरी सुद्धा येईन असा झालायस. हा कोइन्सिडन्स सुद्धा असू शकतो ना. तसं असतं ना तर फार बरं झालं असतं. तुला नेमकं काय म्हणायचं आहे सुदीन? जोगदेव भेटला होता मला, तू त्याला काय बोललायस ना ते सगळं सांगितलं त्यानं मला. काय बोलला तो? तू म्हणालास मस्कतून बॅग भर पैसा आणणारा सासरा मिळतोय म्हणून आभाला पटवली, पण हाती लागते चक्की पिसा कैदी. अरे तो जोगदेव काही फेकतो. जोगदेवला समोर उभा करू. तू कुणाला फसवतोस किरण? फसवलं तुम्ही सर्वांनी. तुला काय फसवलं मला सांग, तुला लग्न आभाशी करायचं होतं की मस्कतून येणाऱ्या पैशाशी? हे बघ सुदीन, आभा मला आवडते अजूनही, पण मी माझ्या घरच्यांना काय सांगू, माझा बाप शेअर बाजारातला मोठा ब्रोकर आहे, त्यांना सून म्हणून एका खुन्याची मुलगी चालेल. स्टॉप इट किरण, यापुढे एक शब्द देखील ऐकून घेणार नाही मी. आणि हाऊस तरी कुणाला आहे? तीन तीनदा तुझा आबाचा फोन येतोय म्हटला, एकदा सोक्षमोक्ष लावलेला बरा. आणि तुम्ही उगाच माझ्या आशेवर राहायला नको. तुझ्या आशेवर राहायला माझी बहीण काय रस्त्यावर पडलेली नाहीये. पण एक मात्र बरं झालं, या निमित्ताने तुझं खरं रूप तरी समोर आलं. ओके बाय.